विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. ज्ञानवर्धन इनिशिएटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक 15 बघणार आहोत, ज्यामध्ये एकूण 25 प्रश्न असणार आहेत 25 गुणांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, जेवढे प्रश्न आपल्या बरोबर येतील आणि त्या अनुषंगाने जे आपले मार्क आहेत ते विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करायचे आहे. तसेच व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नसाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करत आहे. तर लक्षात घ्या, व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे वनाखालील क्षेत्र फक्त 32 चौरस किलोमीटर आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लातूर. विद्यार्थ्यांनो व्हिडिओ सॉरी प्रश्न विचारल्यानंतर आपणाला थोडा वेळ देईल, यावेळी तुम्ही प्रश्नाचा अंदाज व्यक्त करायचा आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2 आहे, सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे? तर ऑप्शन क्रमांक बी 2 तास हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? तर भारताची दक्षिणोत्तर लांबी ही 3214 किलोमीटर आहे, म्हणजे 3214 किलोमीटर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, डायडॅश हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे? तर ऑप्शन क्रमांक बी साखर हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे? तर ऑप्शन क्रमांक डी 4 हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो पुढचा क्वेश्चन घेण्यापूर्वी लक्षात घ्या, ज्याही विद्यार्थी मित्रांना भूमी अभिलेख तसेच तलाठी भरती पोलीस भरती यांची जर टेस्ट सिरीज हवी असेल तर त्यांनी मला 93 56 25 60 37 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला टेस्टचे डिटेल विद्यार्थी मित्रांनो देईल आणि त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टेस्ट सिरीज नक्कीच परचेस करू शकता. या टेस्टमध्ये सर्व तुमच्या सिलेबसनुसार क्वेश्चन त्यामध्ये टाकण्यात आले आहेत. तसेच मागील 6 महिन्यांच्या चालू गटामध्ये देखील तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड केल्या जातील. पुढचा क्वेश्चन घ्यायचा आहे क्वेश्चन क्रमांक 6, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला होता? तर ऑप्शन क्रमांक क शिवनेरी हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7, बहिष्कृत भारत हे पाक्षिक कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, शिवाजी महाराजांची आई वीरमाता जिजाबाई यांचे जन्म ठिकाण कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक क सिंदखेड राजा योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9 बघायचा आहे, कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक क 1911 योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या युरोपियन देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले? तर ऑप्शन क्रमांक क पोर्तुगाल हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 11, कोणत्या कलमामध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? तर ऑप्शन क्रमांक ए 243 अ कलम योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, भारतीय संविधानाने राज्यपालांची नियुक्तीविषयीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? तर ऑप्शन क्रमांक सी कॅनडा हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 13, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था महिलांना 50% आरक्षण कधी मिळाले? तर ऑप्शन क्रमांक डी 2011 योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर करण्याची घोषणा कोठे केली? तर ऑप्शन क्रमांक ए येवला हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 15, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध लिहिलेला झाला? त्यांनी जो ग्रंथ लिहिला आहे त्यांचे मरणोत्तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रसिद्ध झाला आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बुद्ध आणि त्यांचा धम्म. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 16, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक क महाराष्ट्र हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या 30% आरक्षण देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक ए 50% योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक ए गट विकास अधिकारी योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, पंचायत राज्य शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली? तर ऑप्शन क्रमांक ब बलवंतराय मेहता समिती योग्य उत्तर आहे. नेक्स्ट,
पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक बी गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21, संध्याकाळी मी गाणी गातो आणि रियाज करतो वाक्य प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त वाक्य योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, विधायक या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 विघातक हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 23, वृत्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर वृत्त हा विदतानु तत्सम प्रकारचा शब्द आहे. नेक्स्ट, जागतिक सागरी दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक ए 29 सप्टेंबर योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, भारताच्या डेटा सुरक्षा परिषदेचे नवीन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कोणाचे नाव घेण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक डी विनायक गोडसे हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. तर या पद्धतीने आपण एकूण 25 प्रश्न बघितले आहेत. तर लक्षात घ्या, जेवढे प्रश्न आपल्या बरोबर आले असेल ते खाली कमेंट करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील विद्यार्थ्यांनो लगेचच सबस्क्राईब करायचं आहे. तसेच लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये गेला तर आपण डिफरंट प्लेलिस्ट आपण बघू शकतो आपल्या स्क्रीनवर. आपल्याला ज्याही विषयाची तयारी करायची असेल तर कृपया ते सर्व व्हिडिओ आपण मोफत बघू शकतात. तसेच ज्या विद्यार्थी मित्रांना टेस्ट सिरीज हवी असेल त्यांनी मला 93 56 25 60 37 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. टेस्टबाबत डिटेल मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी प्रोव्हाइड करेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.